माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 20 रिक्षा सुरू कराव्यात. या रिक्षा हातरिक्षा चालकांनाच द्याव्यात असे आदेशही न्यायालयानं दिलेत. त्यामुळे येत्या 65 वर्षांपासून पायपेटीचा अतोनात त्रास सहन करणाऱ्या माथेरानवासीय तसेच लाखो पर्यटकांना मोठा दिलासा मिळालाय. याचिकाकर्ते सुनील शिंदे मागच्या अनेक वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न करत होते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.